जळवंडे धरणातून जायकवाडीला पाणी सोडण्यास अहमदनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. संतप्त शेतकऱ्यांनी आज जायकवाडी कडे जाणारं पाणी ओझर बंधाऱ्यावरून प्रवरा कालव्यात वळवलं. या बंधाऱ्यावर जाऊन शेतकऱ्यांनी चाका फिरवून कालव्याचे दरवाजे उघडले. जलसंपदा मंत्री सुनील तटकरे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्याचं दहन यावेळी करण्यात आलं. 2 वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतात. त्यातच आता मराठवाड्याला शेतीसाठी आवर्तून सोडण्याचं सरकारचं धोरण अन्यायकारक आहे अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिल्या. शेतकरी या बंधाऱ्यावरतीच ठाण मांडून असल्यानं जायकवाडी धरणाकडे सोडलेल्या पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद झाला आहे. त्यामुळे या पाण्याचं आता सीमोल्लंघन होईल की नाही हा प्रश्न निर्माण झाला. झी 24 तास एक पाऊल पुढे.